नमस्कार मंडळी, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, पाडव्या दिवशी आंघोळ वगैरे करून डोकं विंचरून मी गेले होते देवाच्या पाया पडायला. आमच्या इथं परडी आहे, परडीच्या पडले, परत देवाच्या पडले मस्त. त्याच्यानंतर आमटीची मी तयारी करणार होते. तर हे बघा, कांदा चिरून घेतला होता, मिरच्या, परत सगळा मसाला आम्ही ना ताजाच घरीच बनवला होता. जुना मसाला काही नव्हतं टाकलं, काळं तिखट वगैरे सगळं नवीन नवीन बनवून टाकलं होतं. तर हे बघा, इकडं पुरण होतं. पुरणामध्ये ओरिजिनल गुळ होता, काळ्या कलरचा होता तो, म्हणून तसं काळं काळं दिसते. त्याच्यानंतर हे बघा, भात वगैरे झालेला होता आणि इलायची आणि बडीशोप आणि साखर ह्या आपल्या पुरणामध्ये टाकून घेतली होती मम्मीने. त्याच्यानंतर मी बसले होते. धनिया आणि खडा मसाला मी भाजून घेतला. त्याच्यानंतर प्रत्येक सामान भाजून घेतलं, खोबरं, परत कांदे, परत काय म्हणतात त्याला, कांदा, खोबरं आणि हे खडा मसाला, ते सगळं भाजून घेतलं व्यवस्थित. नंतर तुम्ही बघू शकता, कांदा पण भाजून घ्यायचा व्यवस्थित मस्त असं. अगोदर मी छोटा छोटा कट केला होता, नंतर लांब लांब केला. त्याच्यानंतर थोडं पुरण म्हणजे विदाऊट साखर टाकतात, जी डाळ शिजलेली असते ना ती घ्यायची. हे बघा, सगळं भाजून झालेलं आहे. शिवांश कोथिंबीर नव्हती, थोडी होती, घेतली होती. आणि ताजी कोथिंबीर घेऊन आला होता आणि त्याला ये म्हणत होती द्यायला, मला तो काही येत नव्हता. आणि मला ते सगळं वाटणं वगैरे मिक्सरमधून काढायचं होतं. आणि अशी आमटी केल्याने एवढं सामान टाकून लय भारी होते. आणि पोळ्यांसाठी ते एक नवीनच आयडिया मी तुम्हाला दाखवते, पिठाचं काय करायचं. तो घाट्या वगैरे घेऊन आला होता. त्याच्यानंतर मी बसले होते सगळं मिक्सरमधून काढायला सुरू होतं. तेवढ्यामध्ये भांडं आमचं मिक्सरचं खराब झालं, ते खालचं गोल असतं ना तेच तुटून गेलं. मग मी मम्मीकडे दिलं नेऊन, तर मग तिने खालून वरून फिट करून दिलं. नंतर तिचं पुरण वाटून झालेलं होतं. नंतर हे बघा, पीठ व्यवस्थित तिंबायचं आणि पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये पीठ टाकायचं आणि 1.5 तास ठेवायचं. हे काहीच होत नाही. त्याच्यानंतर त्याच्या पोळ्या करायच्या, खूप भारी पोळ्या होत्या. खिचडी क्यूज केली तर व्यवस्थित तिंबायचं गोल मस्त. नंतर मी उरलेलं सामान भांड्याने नीट करून दिलं तिने. मग नंतर उरलेलं सामान सगळं काढलं, हे होते धने काढले होते. नंतर कोथिंबीर शिवांशने आणलेली, कोथिंबीर नाही काढली, मिरच्या आणि कांदा एकत्र काढला. नंतर हे बघा, सगळं झालं होतं, पुरण, कांदा, परत धन्याची पावडर, कोथिंबीर. आणि नंतर इकडं मम्मी भजे करत होती, त्याच्यासाठी तिने घेतलं होतं सामान. नंतर कुरवाड्या पापड्या ते पण तळायला सुरू होत्या. तिने तळे कुरवाड्या पापड्या तळून घेतल्या व्यवस्थित. बघा, कुरवडी अशी टाकली की कशी पूर्ण फुगती. तर हे अजून गेल्या वर्षीच्याच कुरवाड्या आहेत, नवीन काही केलं नाही आणखी. आम्ही बघू आता कधी करणं होतं आहे. तर सगळं तळून वगैरे झालं. त्याच्यानंतर त्याच उरलेल्या भाजी पातेल्यामध्ये कढईमध्ये मम्मांनी भजे करून घेतले आणि भजे खूप जास्त टेस्टी झाले होते. त्यात तरी पण काही झालं, आमचा ओवा सापडला नाही, पण तरी पण खूप भारी लागत होते. आर्धेनिमित्त मी एकटीने संपून टाकले होते कारण मला खूप आवडले गरम गरम. बघू शकता तुम्ही, सगळं रेडी झालं आहे. आता म्हणलं आमटीला फोडणी देऊन घ्यावा. तर मम्मी देत होती फोडणी, मी व्हिडिओ काढत होते, सामान मी करून दिलं होतं. नंतर हळूहळू तिने सगळं टाकलं याच्यामध्ये. एवढी म्हणजे हे सगळं वाटणं नवीन आहे ना, ताजं आहे ना, म्हणून एवढी जास्त तरी नाही येत आहे, पण एवढी भारी झाली होती ना आमटी, विचारच करू शकत नाही तुम्ही. खूप जास्त टेस्टी झाली होती, सगळं ताजं ताजं सामान होतं. नंतर गव्हाचं थोडंसं पीठ पण घेतलं होतं भाजून आपण, त्याने आणखीन जास्त नाही का मिळून येते आमटी म्हणून. त्याच्यानंतर हे बघा, आळवणी म्हणजे डाळीतलं, ती डाळ पुरणाची डाळ होती का, त्यातलं पाणी होतं ते पण आमटीला टाकायचं. आधी थोडं ते पुरण पण घेतलं होतं मिक्सरमधून काढून, ते पण टाकायचं. नंतर इकडं बघा, कसली असली भारी झाली होती. आम्ही त्या दिवशी पण खाल्ली, त्याच्या दुसऱ्या दिवशी पण सकाळी खाल्ली, लई मोठी झाली होती. आम्ही तिघं चौघत आहेत. हे पीठ भिजू टाकलेलं हे बघा, जशास तसं निघले. पर एवढं 1.5 तासाने आम्ही काढलं असेल हे पीठ. नंतर हे मस्त असं आपलं डबल मळून घ्यायचं, म्हणजे चुरून घ्यायचं, थोडं चुरायचं. त्याच्यानंतर त्याच्यात पीठ घालू थोडं, आपल्याला जशा पोळ्यांसाठी लागतं ना तसं करायचं. खूप भारी पोळ्या होतात आणि खूप फुगतात असं पीठ ठेवल्यानंतर थोड्या वेळ. नक्की एका दिवशी ट्राय करा स्पेशली पोळ्यांसाठी. नंतर पीठ घालू थोडं पीठ घालून मळून घेतलं मम्मीनी. मग करायच्या होत्या पोळ्या. पप्पाला पण खूप भूक लागली होती, ते बसले होते. त्याच्यानंतर घेतलं हे काय म्हणतात त्याला, ते दुधात ते टाकून घ्यायचं, ते घेतलं, ते बनवलं. त्याच्यानंतर मम्मीला आठवत होती पोळ्या, गुळवणी म्हणतात आता आठवलं, ते बनवलं. नंतर हे निवदं होते देवासाठी, अगोदर बनवले निवदं, त्याच्यानंतर करायला लागली होती ती पोळ्या. तीन चार निवदं बनवले आमच्या सगळ्या घरातल्या तुळशीला वगैरे. मग मम्मीच्या पोळी सुरू होती आणि निवदं मी काय केले, एका वाटीमध्ये सगळे परातीमध्ये प्लेटमध्ये निवदं घेतले, त्याच्यावर सगळं घातलं थोडं आणि म्हटलं ह्याची पोळी होईपर्यंत मी देवाला दाखवून येते.
आमच्या घरातल्याच. तर हे बघा तिथं मस्त कसं किती जेवढं पीठ आहे तेवढंच तिने पुरण पण घातलं होतं, त्याच्यामध्ये फुल भरून घातलं होतं पुरण. कारण त्याने जास्त म्हणजे कमी पुरणाची नाही खाऊ वाटत, जास्त पुरणाची गोड कशी खाऊ वाटते पोळी ना म्हणून. मग मी गेले ते ताट उचललं पुरणाचं, त्याच्याने उदाचं घरातल्या देवाला ठेवलं, पाया पडले. नंतर परडीला ठेवलं, परडीच्या पण पाया पडले. आणि त्याच्यानंतर दादू आला, दादूकडे मोबाईल गेलं शूटिंग घ्यायला. त्याच्यानंतर गेले मी बाहेर, बाहेर आमची तुळस आहे वडाखाली दारातच, मग तिथे गेले आणि तिथे त्या तुळशीपाशी पण ठेवलं. बघू शकता तुम्ही, ही आमची तुळस आहे, तिथे ठेवलं, दर्शन घेतलं. घरात गेले, मम्मीची पोळी भाजली होती मस्त अशी टमटम. नंतर पप्पा लगेच